नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आता जरा वर आले होते, असंच वर आले होते, त्याच्यामुळे म्हणलं तुम्हाला पण दाखवा आमचं टेरेस कसं आहे। ती हे आमची मंगी भाऊ, मी माझ्या मागामागं आली। हे बघा कशी लाड घालती, निस्तं जिकडं जाईल तिकडं मागामागत असते, खाली जायला की खाली जाती, वर आली की वर येते, सारखं मागामागं पायात पायातच करायलेली असते। आणि तुम्हाला आता आमचं वरचं टेरेस दाखवते कसं आहे ते। इथं कशाच तरी आवाज आला आत्ता, ए मग हे कशाचा आवाज आला तिथं, गवत खायली। हे असे इथं वर झाडं लावलेले आहेत पूर्ण। हा एवढा सगळा आमचा हा टेरेस आहे, एक तर बकेट वन तरी ठेवली वाटतं। इकडं हा पण सगळा एरिया आहे आमचाच, आमचंच म्हणजे आमचंच आहे हे पण सगळं टेरेस, दोन्ही म्हणजे इकडं एक, इकडं अर्ध, इकडं अर्ध। इकडं पण एवढी जागा आहे, इथं नळ वगैरे आहे, पाणी वगैरे, म्हणजे कोणाला जर कपडे वर धुवायचे असतील तर दसऱ्याचे कपडे वगैरे आपण इथं वर धुवू शकतो। आणि इकडं सगळे झाडं आहेत लावलेले, झाडं म्हणजे इथं सगळ्या ह्याच्यासोबत हे जे आहे ना तो सगळं हे बनवतायत खत, खत म्हणजे आंब्याच्या कोया वगैरे, आंब्याचं साल वगैरे त्याच्यावर आणून टाकतात। आणि ह्या पोत्यामध्ये आणि ह्या सगळ्या बकेटांमध्ये सगळी माती आहे, ज्याला कोणाला लागेल त्याने घेऊन जाऊ शकतं। इथं हे झाड कशाचं आहे माहीत नाही मला, हे वाडाचं झाड आहे, हे पण झाड माहीत नाही कशाचं आहे ते। हे वेल आहे फुलाचा, हा पण आणि हा पण, हे दोन्ही वेल आहेत फुलांचे, छान आहेत त्याला पण फुलं आता नाही आहेत। हे बघा इथं कळ्या पण लागलेल्या आहेत, हे तुळस, हे तुळस सगळे वाळून गेले, आता नवीन येतील सगळ्या इथं। इथं हा वेल आहे छोटासा, हा पण वेल आहे, हे पण फुलाचं झाड आहे, ह्याला पण येतील फुलं आता। हे सगळे शोचे झाड आहेत, हे सगळे शो, हे शोचं झाड आहे। आणि हे जे रोपं दिसत आहेत का, ते मिरच्याचे रोप आहेत। आणि हे पण आपलं शोचं झाड आहे, एवढं मोठं झालेलं, ह्याच्यावर पण हा वेल चढला आहे असा। आणि ही इकडं सगळी आहे कोरफड लावलेली, ही सगळी आमच्या बिल्डिंगमधलं कोणीही येऊन घेऊन जाऊ शकतं म्हणजे इथलं। हे आहे कढीपत्त्याचं झाड, छान आहे वास, वास पण छान आहे त्याचा। आणि हे आहे पेरूचं झाड, हे बघा ह्याला पेरू पण लागले होते, तोडून टाकले वाटतं, खूप लागले होते पेरू ह्याला पण, छोटे म्हणून ठेवले नाहीत वाटतं, तोडून टाकले ह्याचे पण। हा आहे एकदम छोटा, एकदम एवढी उडूसच ह्याला गुलाब येते, हे पण आणि हे पण। हे आहे पिंपळाचं, पिंपळाचंच आहे ना, हे पिंपळाचं झाड आहे। आणि हा आहे मोगरा, असले भारी फुलं येते त्याला, मोठे मोठे खूप छान, काळ्या पण लागल्या छोट्या छोट्या, आणखी नाही आहेत। इथं आहे ही जास्वंद, तिथं माहीत नाही ते काय, इथं हारळ आहे आणि इथं हा एक, हा एक झाड आहे। असे इथं एवढे बरे झाडं लागलेले आहेत, लावलेले आहेत म्हणजे आमच्या बिल्डिंगमधल्यांनीच सगळ्यांनी, बिल्डिंगमधल्यांनीच लावलेले झाडं ह्याच्यातलं तर माझं कोणतंच नाही आहे, माझे जे आहेत ते सगळे माझ्या गॅलरीतच आहेत, ते पण तुम्हाला एके दिवशी दाखवते। हे सगळे बिल्डिंगमधल्या लोकांचेच आहेत, म्हणजे सगळ्यांचेच आहेत, असे प्रत्येकाचंच आहे असं नाही आहे, सगळ्यांचे कॉमन आहेत। आणि हे बघा कशाची शिकार तर करते बघा, आता ही मांजर आमची, कबुतरं दिसली की असलो म्हणजे असलो जरात पळती बाबू, पकडलो होतं त्या दिवशी तर तिनं एक पकडलं होतं कबूतर, आणि अख्ख्या म्हणजे तिसऱ्या फ्लोअरवर ना आमच्या कोणीच राहत नाही ना, तिथं सगळे पंख पंख करून टाकले होते त्या कबुतराचे, तिचं लक्ष आता त्या कबुतरावर आणि त्या कावळ्यांवर, त्यांच्याकडे लक्ष दाख। हे दहा बसण्यासाठी पण म्हणजे हे ठेवलेलं आहे कडापा, ह्याच्यावर आपण बसू शकतो, ही आमची चावी आहे। हे एमजे आहे ना ते आमच्या म्हैसूच आहे, महेश, महेश। आम्ही जेव्हा जेजुरीला गेलो होतो तेव्हा हे घेतलं होतं मी, आता त्याला झालं 4-5 वर्ष, तेव्हापासून हे आहे। आता दाखवते तुम्हाला आमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचा सगळा परिसर, सगळ्या बिल्डिंगच आहेत आणि बिल्डिंगच्या मग पलीकडं सगळे म्हणजे डोंगरच डोंगर आहेत, जिकडं बघाल तिकडं डोंगरच दिसेल। आणि ढग दाखवते कसलं भारी व्ह्यू दिसतंय। तर हे बघा आमची बिल्डिंग सगळ्या बिल्डिंगच्या मध्ये आहे, बाजूनं सगळीकडनं बिल्डिंग आहेत, सगळीकडनं बिल्डिंग। आणि हा जो डोंगर दिसतोय ना हा इथला, तिथे ना तो सगळा आर्मीचा एरिया आहे। ढग बघा कसले झालेत, कसलो भारी दिसायला लागले असंच पलीकड,
असं उकडून आमच्या बिल्डिंगच बिल्डिंग येते. तिथं तर बघा ढोकसले झालेत, कसले बाहरी दिसत आहेत, सगळे पांढरे शिपट एकदम. या असं आमची आमच्या बाजूचा हा असा परिसर आहे. अचानकच ती नख मारलेली आहे या गावती, दिसते तेवढी शांत नाही ती, कशी बघायची. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं टेरेस आणि आजूबाजूचा परिसर? आवडला तुम्हाला? काय आवडलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग भेटूत आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.